पहाटे दोनला स्वच्छ उजेड सकाळी डोळ्यांवर उजेड आला म्हणून जाग आली सगळे डाराडूर झोपलेले होते रिस्टवॉचमध्ये पाहिलं तर फक्त दोन वाजलेले घड्याळ बंद पडलं वाटतं असं वाटून मोठ्या घड्याळात पाहिलं तर दोनच वाजलेले दोन वाजता हा इतका उजेड की सगळी घड्याळ बंद पडली आहेत तासभर इकडून तिकडे करत परत झोपले डॅदीला सहा वाजता खाली उतरली तेव्हा तिला विचारलं तर ती हसली आणि म्हणाली तुला माहीत नाही लंडनमध्ये समरमध्ये दोन वाजताच उजाडतं बापरे म्हणजे उजाडतंही लवकर आणि अंधार मात्र साडे दहा अकरानंतर होतो कमालच आहे हो पण हिवाळ्यात कधीकधी चार सहा तासांचाच दिवस असतो गंमतच आहे मला पहाटे उठायची सवय आहे असं विधान करायची सोयच नाही झुंजू मुंजूची वेळ प्रत्येक ऋतूत वेगळी तर तिन्ही सांजेला गायी घरी येतात म्हणायची सोय नाही नंतर सात वाजता डॅनिलाबरोबर मी पेपर आणायला गेले तर लगेच छत्री घ्यायला घरीच यावं लागलं त्यानंतर कधी टिपूसभर पाऊस पडला नाही डॅनिलाबरोबर बाहेर पडल्यावर दरवेळी मी मध्येच थपकायची गुलाबाचे घोषच्या घोस दिसायचे एकतर गुलाबाचा वृक्षच दिसला आणि सगळा वृक्ष गुलाबी रंगाच्या गुलाबांनी आच्छादलेला सगळे रस्ते अत्यंत स्वच्छ एक कागदाचा कपटा की एक सिगारेटचं थोटूक कुठं नव्हतं फुटपाथवर दर दोन मिनटाला कचरापेटी ठेवलेली लंडनच्या घराघरातून फुलांची आरास असतेच पण चार रस्ते एकत्र मिळतात तिथं फुटपाथच्या चारही कोपऱ्यात डिझाईनमध्ये टवटवीत फुलं फुललेली होती प्रत्येक बाग आपलं वैशिष्ट्य दाखवत होती काही बागांमधून राजस गुलाब तर काही बागांमधून ग्लॅडेला तर काही विलायती फुलांची आरास केलेली जणू काही सजलेल्या पुष्पवाटिकांना बक्षीस जाहीर केलं गेलं आहे आणि त्यासाठी निरनिराळ्या रंगातली फुलांची रोपं लावलेली आहेत या फुलांसाठी प्रत्येक माणूस मेहनत घेतोच पण इथल्या निसर्गाचीही त्याला साथ आहे सततच्या रिमझिमत्या पावसात फुलांना नैसर्गिक खत ही सातत्यानं मिळत राहतं फुलांवर अपरंपार प्रेम करायला आम्ही कधी शिकणार मॅडम तुसा म्युझियम डॅनिलाच्या घरून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच लंडन शहर पाहायला निघालो गोरा पान आणि घाऱ्या डोळ्यांचा माणूस रस्ता झाडताना पाहणं जरा वेगळंच वाटलं वेकर स्ट्रीट स्टेशनवरून मॅडम तुसाचं वॅक्स म्युझियम पाहायला गेलो प्रथम दोनच क्यू होते मग बराबर मागची माणसं पुढं गेली आणि चार क्यू झाली मागची माणसं पुढं वा पुढची माणसं मागं होत होती पण कुठंही भांडण तंटे नव्हते उच्चभ्रू समाजाचं क्यू मोडला म्हणून नाक मोरडणं नव्हतं की क्यो बे हा मी जर क्या मखिया मारण्या आहे क्या असं म्हणत आवाजही चढत नव्हता माणसं तक्रार म्हणून करणार नाहीत सगळी मजेत गप्पा मारत उभी होती कोणी जोड्या मिठ्या मारण्यातही दंग होत्या मिठ्या मारता मारता मित्रांशी गप्पाही चालू होत्या प्रथम प्रथम आपल्याला चांगलंच अवघडल्यासारखं होतं पण मग लक्षात येतं की दर क्षणीच हे पाहायचे क्यू भराभर सरकत होताच पण वर वेगवेगळ्या पाट्या टांगलेल्या होत्या त्यामुळेही करमणूक होत होती उदाहरणार्थ दुसामधील एका मेणाचा पुतळा बनवायला किती वेळ लागतो चार दिवस आठ दिवस एक महिना सहा महिने की एक वर्ष थोडा क्यू पुढे गेला की आपण पुढं जातो आणि पाठीच्या मागे त्याचं उत्तर आपण वाचतो मग नंतर दुसरी पाठी म्युझियम किती साली सुरू झालं त्याची चार उत्तरं आणि त्याचं नेमकं उत्तर त्याच पाठीवर मागच्या बाजूला महालक्ष्मीला नवरात्रात क्यू असतो त्यावेळी अशा पाट्या असतील तर माझा स्वातीला प्रश्न पाट्या रातोरात चोरीला जातील स्वातीचं तत्परतं तत उत्तर या पाट्या सरतात तोवर आपण प्रवेशद्वाराशी येतो तिकीट पाच पाऊंड म्हणजे दीडशे रुपये ह्या असल्या प्रवेश, पा। प्रवेश फीनं प्रथम हपकायला होतं पण मग सवय होते दाराशीच शिपाई उभा असतो प्रथम तो खराच वाटतो मग तो, तो मेणाचा आहे हे लक्षात येतं जिम सॅर्वो ओबे तर गप्पा मारायला बेंचवर बसले आहेत असं वाटतं तर जॉन मॅकॅन्द्रोच्या हातावरच्या तटतटलेल्या शिरासुद्धा अगदी हुबेहूब दिसतात लेनी हेनरी डोळा मारत आहेत तर सर मार्गारेट थॅचरचं अलगद स्मिथ हुबेहूब वाटतं राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचे पुतळे पाहिले पण पुतळे पाहून या दोन्ही व्यक्ती अगदीच पेदरट असतील असं वाटेल तर महात्मा गांधी म्हणजे मद्रासी म्हातारा वाटतो त्यांचं मनाला वेध घेणारं लाघवी हास्य कुठंच दिसत नाही गोरबाच्या मात्र अगदी हुबेहूब वाटतात ब्रिटनमधले सारे प्रख्यात साहित्यिक इथं आहेत तर राजकीय धुरंधर खरोखरीच आपल्याजवळ उभे आहेत हे पाहताना फार गंमत वाटते ब्रिटिश घराण्यातील पूर्वीची माणसं आत्ताची राणी एलिझबेथ प्रिन्स फिलिप प्रिन्सेस मार्गरेट वगैरे दरबारी थाटमाट आहेच म्युझियमच्या तळघरामध्ये दी बॅटल ऑफ ट्रॅफलगार प्रकाश आणि आवाजाच्या सहाय्यानं दाखवली आहे दी चेंबर ऑफ हॉररमध्ये हा प्रकाशाचा खेळ पण आहेच प्रथमच हिटलरचा पुतळा आहे नंतर गिलोटीन विद्युत खुर्ची विष घालणं पोटात हवा भरणं फाशी वगैरे जीव घेण्याच्या विविध तर दाखवल्या आहेत ते पाहताना अंगावर काटा येतो ह्याच इमारतीत म्युझियम प्लॅनेटोरियम आहे या दोन्हीचं एकत्रित तिकीट कमी आहे मात्र इथल्या प्लॅनेटोरियमपेक्षा वॉशिंग्टनचा प्लॅनेटोरियम जास्त छान आहे रॉयल अल्बर्ट हॉल पाहण्यासाठी साऊथ केनिंग्टनला उतरलो इथंच व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम रॉयल अल्बर्ट हॉल आणि अल्बर्ट मेमोरियल सारे जवळजवळ जवड़ आहेत अल्बर्ट हॉल पाहताना लता मंगेशकरची आठवण झाली या हॉलमध्ये तिनं गायलेली गाणी टेपवर ऐकली होती या हॉलमध्ये कुठंही बसलं तरी गाणं छान ऐकू येतं हा जगातला सर्वात मोठा कॉन्सर्ट हॉल आहे ह्याच्या घुमटाचा परीक सातशे फूट असून आठ हजार लोक इथं बसून गाणं ऐकू शकतात रॉयल अल्बर्ट हॉल अल्बर्ट मेमोरियल व व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम अशी ही अल्बर्ट यांची स्मारक आहे इथंच केनिंग्टन गार्डन नावाचा एक मोठा बगीचा आहे संध्याकाळी साडेसात वाजता थकून बागून घरी आलो लंडनमध्ये कधीही पाऊस पडतो म्हणून छत्र्यांची लोढणी हातात होतीच आज डॅनिला बरोबर पेपर आणायला भल्या सकाळी बाहेर पडलो तर पाऊस पडत होता आणि नंतर पावसाचं टिपूस नाही छत्र्यांचं लोढणं दोन दिवस उचललं आणि मग म्हटलं जाऊ दे येऊ दे किती पाऊस यायचाय तो डॅनीला डिनरसाठी आमची वाटच पाहत होती आज तिनं आमच्यासाठी परसातले बटाटे आणि बीन्स उकडले होते त्यांची नैसर्गिक चव खूपच छान होती ब्रेड बटरबरोबर भरपूरसं दूधही होतं पण वेळोवेळी उदरभरण न हे जाणीजे यज्ञकर्म हे मनात येतच इथली सफरचंद मात्र अत्यंत रसाळ असतात मनातल्या दऱ्या रात्री गप्पा मारता मारता डॅनिलाविषयी पण माहिती मिळाली ती अनुवादाचं काम घरबसल्या करत होती आणि तिला महिना दोन ते तीन हजार पाऊंड सहज मिळत होते एवढं मोठं घर होतंच शिवाय गाडीही पण स्वयंपाकाबाबत ती थोडी आळशीच वाटली अर्थात सर्वच युरोपभर स्वयंपाकघरात फारसं कोणी अडकलेलं नव्हतंच मग तिनं एकदम विचारलं ब्रिटिश लोकांनी इंडियावर राज्य केलं तेव्हा ब्रिटिशांचा तुम्हाला राग येतो का प्रश्न ऐकून मीच आश्चर्यचकित झाले मग स्वातीनं विचारलं म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचंय ब्रिटिश लोकांनी तुमच्यावर राज्य केलं कदाचित अत्याचारही असतील म्हणून मी विचारलं पण त्या अगोदर मुस्लिम लोकांनी त्याहून अधिक अत्याचार केले होते मी पटकन म्हणाले शिवाय ब्रिटिश लोकांनी एक देश एक राष्ट्र स्त्री स्वातंत्र्य वगैरे काही चांगल्या कल्पनाही दिल्या स्वाती म्हणाली हे ऐकून डॅनीला खुश झाली मी तेवढ्यात म्हटलं आता ब्रिटिश गेले आणि ते पारतंत्र्य संपलं पण हिंदू मुस्लिम भांडणं अजून चालूच आहेत ती का व्हावी हे विचारताना डॅनिलाच्या चेहऱ्यावर भलं मोठं आश्चर्य होतं अगदी विस्फारलेल्या डोळ्यांसकट नेत्यांमुळं नेते मतांसाठी कुणाची तरी बाजू घेतात आणि भांडणं लावून देतात अमेरिकेत भारतीय पाकिस्तानी जर्मन फ्रेंच स्पॅनिश वगैरे वेगळे सुभे नाहीत सारे अमेरिकन्सच आहेत तसं आमच्या इथं नाही शिवाय कायदेसुद्धा मुसलमानांचे वेगळे आहेत मी म्हणाले ब्रिटनमध्ये सुद्धा वेगळ्या कायद्यांची मागणी मुस्लिम करत आहेत पण ते तसं चालणार नाही डॅनीला म्हणाले पण हा वेगळ्या कायद्यांचा पॅंडा इंग्रजांनीच आमच्या इथं घालून दिलाय ना मी तिला डिवचलो आत्ताच तू म्हणालीस ना की तुमच्या इथं पूर्वी एक राष्ट्र असं नव्हतंच मग त्यावेळी सगळ्यांचा एक कायदा कसा असेल नी तुमच्या इथल्या धार्मिक गोष्टींबाबत ढवळाढवळ करण्याचं ब्रिटिशांना कारणच काय स्वातंत्र्य मिळाल्यावर तुम्ही का नाही त्याचा विचार केलात तिचा प्रश्न बिनतोड होता मी नुकतीच आपली उशीशी चाळवाचाळव करत होते स्वाती तर अगदी झोपेलाच आली होती मी पटकन हसून म्हणलो तुझ्या माझ्या मैत्रीत हे राजकीय प्रश्न कशासाठी आपलं सर्वास हे एक कुटुंबच आहे हे महत्त्वाचं ती एकदम मोकळं हसत आपलेपणानं म्हणाली किती बरं वाटतंय पण तुमच्या मनात आमच्याविषयी राग आहे का हे आपलं मी चाचपून पाहिलं अगं तसा राग काही आमच्या मनात नाही म्हणून तर मी विश्वासानं तुझ्या घरी आले ना तुझं पत्र आलं ना तेव्हाच मला मधल्या दऱ्या नाहीशा होत आहेत असं वाटून आनंद झाला मग एक सांगू आम्हा भारतीयांच्या मनात ब्रिटिशांविषयी कसलाही राग नाही शिवाय तुमचं भारतीयांना कमी लेखणंही आता कमी झालं आहे का स्वातीनं पटकन विचारलं हो कारण तुम्ही आमच्याच देशात येऊन तुमचं कर्तृत्व दाखवून दिलं आहे काही भारतीय तर चांगलेच सधन आहेत असं सांगत डॅनिलानं स्पष्ट कबुली दिली मला भारताचा अभिमान वाटला पण त्याचं सारं श्रेय गुजराती पंजाबी नाहीतर दाक्षिणात्यांना जातं याचं भानही मला होतं हिंदुजा विजय मल्या हे रथी महारथी तिथं आहेत ज्यांनी भारताची शान उंचावली आहे शेवटी लोकांनी मान द्यायला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं हेच खरं मग आम्हा सर्वांना झोप अनावर झाली होती लंडनमधलं सुबक फर्निचर सकाळी निघता निघता डॅनिलाच्या फ्लॉवर पॉटमध्ये फुलं दिसली ही तरी नक्की कागदी असं वाटून हात लावला तर ती चक्क खरी होती आपल्या भारतीय डोळ्यांना त्या पाकळ्या खोट्याच वाटतात मात्र इथल्या फुलांना आपल्या इथल्यासारखा सुगंध नाही कुंदाकडची फुलं पण अशीच होती त्यावेळी मी कुंदाला म्हणलं इथल्या फुलांना भारताप्रमाणे सुगंध नसतो नाही का ग तेव्हा ती चटकन म्हणाली आपल्या इथल्या अन्नाला सुद्धा नाही का किती चटकन वास येतो मी पटकन म्हणलं पण अन्नाला वास यायच्या आधी आपण ते संपवू शकतो पण फुलाला सुगंध नाही ना आणू शकत असं जरी मी बोलले तरी अन्न टिकवताना होणारी तिरपीट आठवल्याशिवाय कशी राहील इथले गालीचे विविध रंगाची टवटवीत फुलं ह्यामुळं इथली घरंही टवटवीत वाटतात शिवाय इथलं फर्निचरही सुख देणार आहे आपल्या इथं पावसाळ्यात ड्रॉवर्स न उघडणं लाकडी ढकल दरवाजे सरकायला नाखुश होणं वा दरवाजानं इथल्या बिजागरीबरोबर घटस्फोट घेणं हे नेहमीच या तीनही गोष्टी इथं न घडलेल्या पाहून आश्चर्य वाटलं डॅनिलाच्या स्वयंपाकघरातील ड्रॉवर्समधून चमचे वाट्या भांडी बाहेर काढताना मला मजा वाटत होती ड्रॉवर्स सहज उघडत होता आणि नुसतं बोटाने ढकललं की बंद होत होता हे फर्निचर कधी बनवलंस विचारलं पाच सात वर्ष होऊन गेली बापरे का गं काय झालं आश्चर्यचकित होत डॅनिला विचारत होते तेव्हा मी डॅनिलेला आपल्या इथल्या फर्निचरची भूताटकी सांगितली एक पाऊस पडून गेला ना की आमच्या टेबलांच्या ड्रॉवरचं आणि टेबलाचं नातं इतकं पक्कं होतं की ड्रॉवरला बाहेर काढायला सर्व शक्ती खर्च करावी लागते हा हवेचा गुण का फर्निचरचा डॅनिलानं विचारलं तेव्हा मी म्हणाले हा टेबल आणि ड्रॉवरच्या घट्ट नात्याचा गुण आहे आणि आम्ही सारेच हसलो चेंजिंग ऑफ द गार्ड्स सकाळी टबमध्ये आंघोळ वगैरे आटपून धावत पळत व्हिक्टोरिया स्टेशन गाठलं तिथून धावत पळतच बकिंगहॅम पॅलेस गाठला काल दुपारी बकिंगहॅम पॅलेसशी आलो तर दोन गार्ड्स एक एकटेच लेफ्ट राईट करत होते दहा पंधरा पावलं चालत जाऊन अबाऊट टर्न करत होते ही काय भंपकगिरी आहे मी म्हणले त्यांचे स्क्रू ढिले झालेत स्वाती म्हणाली चेंजिंग ऑफ द गार्ड्स पाहायला युरोपियन लोकांची ही झुंबड उडाली होती उंचच उंच बायका उभ्या होत्या आम्ही दोघे अगदीच टिंगू फक्त बायकांच्या पाठी दिसत होत्या पण एका युरोपियन बहीणनं आम्हाला तिच्या पुढं उभं राहायला दिलं तिच्या मागच्या कुणी तक्रार केली नाही अशा उदार वृत्तीच्या बायका भारतात भेटल्या नाहीत कधी आणि भारतातले पुरुष बायकांना चिमटे काढण्यासाठीच गर्दीत येतात कारण भारत देश गरीब आहे लाल ड्रेस पिसांची काळी उभे टोपी आणि काळी पॅन्ट अशा ड्रेसमध्ये पन्नास एक गार्ड्स तरी पॅलेसमध्ये उभे होते पंचवीस रात्रपाळीचे ह्या बाजूला आणि पंचवीस दिवसपाळीचे त्या बाजूला बँडच्या तालावर रात्रपाळीचे दोन्ही गार्ड्स या बाजूला येतात आणि दिवसपाळीचे दोन पाळीचे गार्ड्स त्या बाजूला जातात म्हणजे थोडक्यात गार्डांच्या पाळ्या बदलतात तेही तालासुरात कारण ते राजेशाही गार्ड्स आहेत वास्तविक यात खास असं काहीच नव्हतं आपल्या इथली सैनिक कवायतसुद्धा कितीतरी छान असते पण राजघराण्यातला सोहळा म्हणून त्याचा गाजाबाजा तर हा सोहळा फुकटात असल्यानं आपल्या इथल्या प्रवासी कंपन्या त्याची जाहिरात जास्त करतात नंतर घरी रवाना होतात घोडदळ पायदळ अशा थाटात हे गार्ड्स जेम्स पार्कवरून पुढे जातात राजघराण्यातल्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देणं ही लंडनमधली पद्धतच आहे राजपुत्र चार्ल्स व राजकुमारी डायना हिच्या लग्नासंबंधातील चर्चासुद्धा वर्षभर चालू होती आणि आपण त्यांचे जन्मजात मांडली की मग आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायला हवंच लंडनमधलं जेवणही असंच असतं नेहमीचं जेवण अगदी बेताच्या चवीचं असतं पण काटे चमचे यांची विविधता आणि प्लेट ठेवायचे नॅपकिन्स हवेतच पण आपण बायका बावळटच चटण्या कोशिंबिरी करत बसण्यापेक्षा हे कितीतरी सोपं असतं ग्रीन पार्क बकिंगहॅम पॅलेसजवळच ग्रीन पार्क हा लांबवर पसरलेला बगीचा आहे कितीतरी लांबवर हिरवळ पसरलेली आहे बाजूला उंच डेरेदार वृक्ष आहेत कितीतरी लोकं बसलेली असतात कुणी व्यायाम पण करत असतात लांबवर पसरलेले हे पार्क्स म्हणजे लंडनचं भूषण आहे नंतर ह्याच्या शेजारीच असलेल्या जेम्स पार्कवरून जात होतो हा पार्क तेवढा विस्तीर्ण नाही पण जेम्स पार्क फुलांनी गच्च झाला होता तो पाहतच पुढे आलो तर जेम्स स्टेशन लागलं तिथून गाडीनं वेस्टमिन्स्टर ॲबेला जायचं असा विचार होता पण मग वेस्ट वेस्टमिन्स्टर ॲबे अगदी जवळच आहे असं कळलं हा सारा परिसर अतिशय सुंदर आहे चालत चालतच पहावा असा सुंदर आहे वेस्टमिन्स्टर ॲबेला जायच्या वाटेवरूनच पुढं पार्लमेंट हाऊस लागतं तिथं एक लांबच्या लांब रांग होती ती पार्लमेंट पाहण्यासाठी उभी आहे असं कळलं आणि मग आम्ही पण तिथं जाऊन उभे राहिलो दुसऱ्या बाजूने एक लहान रांग उभी होती टुरिस्ट बसमधून ती लोकं उतरली होती ती वशिलाच्या माणसांची रांग आहे असं आम्हाला वाटलं आमचा नंबर यायला वेळ लागेल तोपर्यंत आलटून पालटून वेस्टमिन्स्टर ॲबे पाहून यायचं असं आम्ही ठरवलं क्रमशः